हरे कृष्णा। तर मी इथे सज्जनगड आलो आहे, म्हणजे इथे कार पार्क केल्यात बघा, खूप साऱ्या कार आहेत, याच्यापैकी आमची एक कार इथे पार्क करून टाकली, म्हणजे स्वतःची नाही दुसऱ्याची आहे। तर आणि वरती सज्जनगड आहे, एकदम वरी जायचं आहे तर चालत चालत, आणि इथे बरेच दुकानं पण आहेत, काही जण येतात त्यांना काहीतरी खाण्यापिण्याच्या वस्तू भेटतात इथे। तर बघू आपण वरती काय काय आहे, ज्याद्वारे आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळतील आणि बरंच काही अनुभवायला मिळेल। चला वरती। हरे कृष्णा। तर मित्रांनो, मी आलो आहे इथे शिवाजी महाराज महाद्वार। तर हे पहिलं महाद्वार लागलेलं आहे या सज्जनगडावर येता येतं। थोड्याशाच पायऱ्या आहेत, जास्त काही वर नाही आहे, पण तरी थोडंसं आहे। तर इथे महाद्वार लागले, या महाद्वारातून आज जाऊया आणि पुढे बघूया काय काय आहे। तर हरे कृष्ण। तर हे महाद्वारातून आलो आहे मी पुढे, पुढे बघूया समर्थ महाद्वार आहे बरं का। तर हे देखील आपण बघा, तर हे बघा समर्थ महाद्वार, या महाद्वारातले त्यांचे माकडं, संत महाद्वार। एकदम अप्रतिम किल्ला, किल्ल्यावर काय काय एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत तिथे किल्ल्यावर बघण्यासारखे। आपण पुढे जाऊया बघूया। जय जय रघुवीर समर्थ। इथे गेट दिलाय, गेट मधून आत अंगाई मंदिराकडे। तर सर्वप्रथम जे लागला आहे ते बघा, ते सुंदर एक डोहा, इतकं उंचावर असून देखील एवढं पाणी, हरे कृष्ण। तर एवढं उंचावर असून देखील इथे खूप पाणी आहे। अजून इथे दोन तीन तळे आहेत म्हणे, ते पण आपण बघणार आहोत पुढे जाऊन कशा रीतीने। तर विशेष थोडी माहिती सांगण्यासारखी, तर आपण महाराष्ट्रात प्रत्येकाला शिवाजी महाराज माहित आहे ना। इथे काय चुना आहे का, चुना आखाडा आहे ती, बरोबर आहे तेच आहे हा। इथे एकदम गोल बनवलाय, मला थोडं दिसत असेल अशा प्रकारे, ह्या जो गड आहे बांधण्यासाठी जे चुना बनवला जायचा ना, तो इथे बनवायचे आणि इथून तो पुरवायचे वरती अशा प्रकारे। आणि इथे तुम्हाला धर्मध्वज दिसेल, हिंदू धर्माचं प्रतीक। तर इथे अंगाईदेवी मंदिर आहे, आपण तिकडे जाणार आहोत। आणि बऱ्याच ऐतिहासिक वस्तू इथे दिसतील आपल्याला कृष्णा। तर एकदम मी उंचावर आलो आहे, तुम्ही बघू शकता खाली खाली आहे ते गाव आहे, हे परळी गाव असणार आहे नक्कीच, मी ज्या जेवढी माहिती घेतली त्यानुसार। तर या परळीचा किल्ला पण म्हणतात आणि अश्वालयम ऋषी आय थिंक इथे समा त्यांची म्हणजे इथे ध्यान करत असत, ते एक त्यांच्या नावावरून पण हे किल्ल्याचं नाव आहे। विशेष आहे सज्जनगड, आणि आपल्याला माहीत आहे शिवाजी महाराजांचे अनेक या सातारा जिल्ह्यात किंवा इकडे जवळच पुण्याजवळ अनेक गड होते, हा एरियाज म्हणजे त्यांचं युद्धभूमी म्हणले चालेल। तर इकडे खूप सुंदर असं खालचं दृश्य तुम्ही बघू शकता, या बाजूला दिसत असेल तर बघा खाली आहे, इकडून वरती आलो आहे आपण। आणि इकडे धर्मध्वज आहे, आज 26 जानेवारी आहे त्यानुसार, आणि तिरंगा देखील फडकवला आहे, बाजूला हिंदू धर्माचं प्रतीक म्हणून भगवा धर्मध्वज। आणि इथंच बाजूला
मागे अंगाई देवीचं मंदिर आहे, बंद आहे सध्या, दर्शन नाही घेत आहेत। तर या सज्जनगडावर रामदास स्वामी येऊन राहायचे, आपण पुढे जाणार आहोत, तिकडे बघूया काय काय आपल्याला बघायला मिळतं आणि कोणी असले इथले अधिकारी व्यक्ती तर त्यांना माहिती घेऊया त्यांच्याकडून, जे आपल्याला बरीच काही माहिती सांगतील। कृष्ण, तर या स्थानी संत रामदास स्वामींनी ज्या पण वस्तू वापरल्या त्या इथं ठेवण्यात आल्या, त्या आपण बघण्यासाठी जाणार आहोत। चला, जय जय रघुवीर समर्थ। महत्त्वाचं याच्यातून कॅमेरा बरोबर। हरे कृष्ण। तर या वस्तू आहेत अनेक, त्यांच्या शिवरायांनी दिलेला पलंग समोर दिसतो। तर ही समाधी आहे रामदास स्वामी महाराजांची, स्वयंभू समाधी, इथे बघू शकता, खूप सुंदर आहे। समर्थांना दत्तात्रय दिल्या, जय, खूप छान। तर हे रामदास स्वामींची समाधी असलेलं स्थान आहे, एकदम आतमध्ये। संभाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी 2 महिन्यात बांधून दिले। इकडून लोक येतात दर्शनाला, आम्ही इथे खाली आलो आणि बाजूला भुयार आहे जे इथे येण्यासाठी, तर माझ्यावर विशेष कृपा आहे म्हणलं चालेल, तुमच्यावर पण आहे कारण तुम्ही बघताय। हरे कृष्ण। तर हे 11 मारुती आहेत जे स्वामी समर्थांनी स्थापन केले, त्यांची जागा पण लिहिलेली आहे। तर इथे 10 मारुती आहेत आतमध्ये। जय मारुतीराया। तर आपण आता 10व्या मारुतीकडे जाणार आहोत, जे या गडाच्या सुरक्षितेसाठी त्यांनी स्थापन केलेले होते, तर त्यांच्याकडे आपण जाणार आहोत। हा तो मार्ग आहे, चला 10व्या मारुतीकडे। हा सज्जनगडच्या आजूबाजूचा परिसर आहे, तर त्याच्या बाजूला जे डोंगर दिसत आहेत ते सगळे 7 डोंगरांच्या मध्यभागी हा सज्जनगड आहे। त्यानंतर एक उरमोडी धरण दिसते, हे धरण आहे, तर ते इथं सध्या पर्यटन स्थळासाठी खूप छान दिसण्यासारखं आहे, म्हणून इथे लोक येतात अनेक। हा, म्हणून इथे अनेक लोक येतात।